धक्कादायक आहे. काँग्रेस राष्ट्रवादी कारण त्या प्रक्रियेमध्ये मी पण होतो. जयंतराव आम्ही एकत्र बसून आघाडी केली. बऱ्यापैकी आम्ही ॲडजस्टमेंट करण्याचा तिथं सीटचा प्रयत्न केला. परंतु साधारणतः आम्हाला 45 ते 48 जागा मिळतील असा आमचा अंदाज होता. परंतु आम्ही 35 जाऊन ठेपलो. 2 आलेले अपक्ष हे आमच्यातूनच बंडखोरी करून निवडलेले 2 अपक्ष आहेत. 6 प्रभागामध्ये आम्हाला बंडखोरीचा परिणाम झाला. 6 प्रभागामध्ये त्यानंतर आमच्या 2 पक्षाची आघाडी झाल्यानंतर आमच्यातले काही 8-9-10 लोकांना आम्ही तिकीटं देऊ शकलो नाही. त्यांना तिकडे मिळाले. राष्ट्रवादीमधले सुद्धा 7-8 लोकांना आघाडीमुळे आम्ही तिकीट देऊ शकलो नाही, ते तिकडे गेले. 78 भारतीय जनता पक्षाचे 39 उमेदवार हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातून गेलेले त्यांना मिळाले. आणि त्या 39 20 लोक निवडून आले. म्हणजे 41 त्यांचा आकडा जो आलेला आहे त्याच्यातले 20 लोक इकडून जाऊन तिकडे उभं राहून ते निवडून आले. सांगतो ठीक आहे. आता शेवटी विक्ट्रीज असती. कोण कुठनं गेला आणि कुठनं आला हा विषय त्याला फारसा महत्त्व नाही. पण आज ती महानगरपालिका त्यांच्या ताब्यात गेली ही गोष्ट खरी आहे. मला असं वाटतं की दोन्ही पक्षाला या सांगलीच्या धक्कादायक निकालानंतर खूप गांभीर्यानं हे जे आम्हाला विश्लेषण करावंच लागणार आहे.